लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान झाले. राज्यातील 5वा टप्पा 20 मे रोजी पार पडला. मुंबईतील 6 जागांसाठी भिवंडी, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, धुळे, नाशिक, दिंडोरी या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. मात्र मतदान पार पडल्यानंतर सत्ताधारी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अति आत्मविश्वास पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या निकालाला जवळपास 15 दिवस बाकी असतानाच कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष केला जातो आहे. तर पाहूयात नेमका हा प्रकार काय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याण डोंबिवलीचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना विजयाची घाई झाल्याचे दिसत आहे. कारण लोकसभा निवडणुकांच्या निकालाला जवळपास 15 दिवस बाकी असतानाच श्रीकांत शिंदेंच्या विजयाचा जल्लोष केला जातोय. पुणे मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाका येथे श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. इतकंच नव्हे तर श्रीकांत शिंदे यांच्यासह राहुल शेवाळे आणि श्रीरंग बारणे या तिघांच्या विजयाचे बॅनर लागले. पुणे मुंबई महामार्गावरील उर्से टोल नाका येथील बॅनरवर श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे आणि श्रीरंग बारणे यांचे पोस्टर लागलेत. आमचे बंधू राहुल शेवाळे आणि आमचे बंधू मित्र श्रीकांत शिंदे यांची प्रचंड बहुमताने खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन या आशयाचे बॅनर लागलेत. तर श्रीरंग बारणे यांचा थेट भावी केंद्रीय मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. 5वा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन जेमतेम 24 तासही उलटत नाहीत तोच उमेदवारांच्या विजयाचा गुलाल उधळला जातो आहे. कारण 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाला जवळपास 15 दिवस बाकी असतानाच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या 3 उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष केला जातो आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याअगोदरच खासदारकीचे अभिनंदन होत असल्यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.